पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बाळासाहेबांची शिवसेनेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त दीपावली संध्या हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे इथपर्यंतचा हिंदुत्वाचा ज्वलंत प्रवास, राष्ट्रीय कीर्तनकार आणि सुप्रसिद्ध व्याख्याते चारुदत्त आफळेबुवा यांनी व्याख्यानाद्वारे सांगितला. या कार्यक्रमाचा शुभारंभ भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील, बाळासाहेबांची शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण, महानगर प्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रुपेश पाटील, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी, नवीन पनवेल शहर प्रमुख शिवाजी थोरवे, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, पनवेल शहर प्रमुख अभिजीत साखरे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. आपण सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या या कीर्तनाचा जो विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाळासाहेब ठाकरे पर्यंत या महाराष्ट्राची एका अर्थानं ही गाथा आहे. जे जे आपणाशी ठावे तेथे इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळेनं, त्या पद्धतीनं आज ज्या वेळेला आपण सर्वांसमोर हा महाराष्ट्राचा इतिहास मांडला जाणार आहे तो ऐकण्यासाठी आपल्या सर्वांसारखाच मी सुद्धा उत्सुक आहे. आणि त्यामुळे भुवांना त्यांचं हे जे कार्य सुरू आहे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र देशभरात साजरा होतो आहे, अशा वेळेला हा देशाचा गौरवशाली असा वारसा सर्वांसमोर नेण्याच्यासाठी ते जे कष्ट उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांना मनापासून आपण सर्व पनवेलकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो. प्रथमेशजी, एक अतिशय उत्तम कार्य आज या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती आपण घडवून आणताय. तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आमचे सहकारी आहेत परेशजी आणि सर्व, आपल्या पुढच्या सर्व कारकिर्दीला आमच्या मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.